आणि ऊन एवढं होतं की पूर्ण असं चेहरा काळा पडलाय, असं एकदम दमल्यासारखं झालंय. तेव्हा आता जरा झोपणार आणि संध्याकाळी आम्हाला जायचं आहे टिकळेश्वरला. सो आमचा मेन पॉईंट होता की आम्ही पहिले टिकळेश्वरला जाणार, देन मग आम्ही इकडे तिकडे असं कुठेतरी फिरू असं आमचं प्लॅनिंग होतं. बट आमचा प्लॅन चेंज झाला आणि आम्ही आता झोपून आणि मग उठून टिकळेश्वरला जाणार आहोत. सो मे बी इथे हा ब्लॉग एंड होईल किंवा तो ब्लॉग नवीन सुरू होईल, डोंट नो. पण तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा. थँक्यू. गुड इव्हनिंग गाईज. तर वाजले संध्याकाळचे 5, आम्ही ठरल्याप्रमाणे उठलो आहेत आणि निघालो टिकळेश्वरला. मला असं वाटलं नव्हतं की आम्ही एवढं ट्रॅव्हल केल्यानंतर परत उठू म्हणून, बट आम्ही उठलो आहे आणि आता निघालेलो आहोत सगळेजणं. तसं थोडंसं ऊन आहे, बट आता असं म्हणतात की टिकळेश्वरला खूप वरपर्यंत गाडी जाते, म्हणून मी खूप लहान असताना अशी गेली होती, त्याच्यानंतर मी गेली नाही आहे अजून. सो बघूया कसं असणार आहे टिकळेश्वर. टिकळेश्वर खूप लोकांना माहिती आहे, पण आमचा प्रवास कसा असणार आहे ते बघूया. आणि त्यासोबतच रात्री थोडी मस्त आम्ही अशी जेवणाची पार्टी करणार आहोत. सो तो एक वेगळा असा फन सेशन असणार आहे आमचा रात्रीचा. सो तोसुद्धा तुम्ही बघा, तो मे बी या ब्लॉगमध्ये येईल किंवा त्याच्यानंतरच्या ब्लॉगमध्ये येईल. बट त्यासाठी तुम्ही पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील, शॉर्ट येतील. तोपर्यंत ओके बाय. आता तू ग्रेव्ह्या खाव ना, पर्सनल ह्याची हेल्थची वाट लागली तुझ्या. आता तू धावत नाही जाऊ शकत बाई, 10 पायऱ्या चढलं तोपर्यंत मला दम लागला. विक्रम वरून असा सीन दिसतोय पूर्ण. नाही कॅपॅसिटी, मला असं वाटतंय दिसत नाही मी, मला असं वाटतंय की घरी परत जावं. ओ माय गुडनेस. अरे मला ढोकळा प्रॉब्लेम अजून. ठीक आहे ना नॉर्मल. अजून भरपूर चालायचं, चला उठा. माझ्या पार्वतीच्या हातात महादेव जाणार का, त्याच्यामुळे कोणाची भीती नाही. उभारलेलं आहे ते. मला जमलेलं नाही अजिबात. पॉइंटसाठी आम्ही आलो होतो ना सनसेट बघण्यासाठी, लेट आलो होतो, तो आम्हाला पॉइंट बघायला मिळालाय. खूप छान असा आणि लुक ॲट द व्ह्यू. डोंट नो की आवाज माझा जातोय का व्यवस्थित, बट म्हणजे मी एवढी दमत दमत आल्याचं काहीतरी मला वर्थ झाल्यासारखं असं वाटायला लागलं. एक नंबर. नेक्स्ट लेवल व्ह्यू. खूप छान असा, खूप छान असा व्ह्यू. मस्त ना. काय म्हणायचं तुला आता टिकेश्वर बद्दल? संध्याकाळचं वातावरण. आणि सौरभ फर्स्ट टाइम आलाय टिकेश्वरला, फर्स्ट टाइम आलाय म्हणजे एवढा खूप म्हणजे अशा मनातून इच्छा होती यायची टिकेश्वरला की जाऊया काय, तर खूप भारी वाटलं. चढताना थोडी थोडंफार दम लागला, पण इकडे थोडंफार नाही दम लागला, खूप दम लागला. माझी तर जास्तच वाट लागली रिलॅक्स, पण इथे आल्यानंतर तर रिलॅक्स वाटलं. आणि कसा आवाज तुम्हाला ऐकला होता काय आयडिया नाही, कारण का वारं खूप आहे. पण हा जो व्ह्यू आहे सनसेट, बरं झालं आपण संध्याकाळी आलो तर का लगेच आलो असतो ना, तर आपल्याला हा व्ह्यू बघायलाच मिळाला नसता. दुपारी उन्हात येण्याचा, पण आम्ही प्लॅन चेंज केला, पहिले सप्तेश्वरला गेलो अँड देन टिकेश्वरला आलो. परफेक्ट प्लॅन. कधी कधी असं अनडिसाईड केलेले प्लॅन पण असं खूप छान वर्क करतो. एक नंबर.
आणि आजच्या रात्रीचा व्लॉग खूप स्पेशल असणार, कारण का आम्ही जरा फन मस्ती टाईप वाला असं काहीतरी करणार आहोत. काय रे सौरभ, बघू काय गेम्स खेळू, जेवण आणि खूप छान असा मेन्यू खूप मस्त असणार आहे. सो तुम्ही व्लॉग बघत राहा. अभि मामाला जॉईन होतोयस आणि आमचं लक एवढं चांगलं असं की आम्ही आता नेमकं सप्ताहाच्या टाइमला आलेलो आहोत, त्यामुळे ना सौरभ आमचं नशीब चांगलं आहे की नेमकं सप्ताहाच्या टाइमला 8 तारखेला महाशिवरात्री दिवशी इथे कारण हा आणि 3 दिवस झालेत ऑलरेडी सप्ताह सुरू होऊन, 10 दिवस सप्ताह असणार. हे जे सगळे लोक तुम्हाला दिसत आहेत तिथे ते पूर्ण 10 दिवस या मंदिरात राहतात. तिथे जेवण खावण सगळं इथेच असतं वरती. म्हणजे मला कुंड बघायचं आहे, कुंड खाली आहे. ए चला ना, आपल्याला उशिरून कुंड पण बघायचं आहे. काय आहे पण इथे पाण्याचं नेमकं कशासाठी आहे? ह्या कुंडात काय करतात? हे कुंडाचं पाणी पितात का? हो का? ते बोलले खायचे बाबा वरती कुंडात पाणी थंड असेल ते प्या म्हणून. असं ह्याच्या ना मुचळ ना सर, थंड आहे भरपूर. आणि ते असं मटक्यासारखा वास येत असेल ना, तसा येतो मटक्यातल्या पाण्यात येतो तसा. दे जरा मला फ्रीज. फ्रीज सारखा आपल्या अंगाशी चालला ते उतर आहे रस्ता बेकार आहे. तू दगड बिगड तुला समज घरी निघे निघे पर्यंत ऑलमोस्ट काळोख होतोय, पण जेवढी चढताना वाटलं आणि जेवढं उतरताना काही वाटत नाही. लवकर आलं.